दरम्यान नाशिकमध्ये 8 दिवसात तिसरा खून झाल्याने शहराच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. मंगळवारी एक लहरे जवळ अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. खासगी क्लासमध्ये समुपदेशनाचं काम करणारा हर्षदा अहिरेचा हा मृतदेह असल्याचं आता समोर आलंय. हर्षदाचा खून करून तिला जाळण्याचा प्रयत्न झाल्याचं तपासात पुढे येत आहे. प्रेम प्रकरणातून फूस लावून खून झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान गेल्या 8 दिवसात नाशिक रोड परिसरातला हा तिसरा खून आहे. आणि एकूणच आपण ह्याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडून. मुकुल, आपण बघतोय 8 दिवसातला नाशिकमधला तिसरा खून आहे. एकूणच प्रेम प्रकरणातून फूस लावून हा खून झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. ह्या संदर्भात काही अपडेट्स कळले आहेत का? मधुरा, दोन धक्कादायक घटना दोन दिवसाच्या अंतरात नाशिकमध्ये घडलेल्या आहे. एकतर हर्षदाचा एकीकडे खून झालेला आहे आणि त्या संदर्भात एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. कशा पद्धतीने हा संपूर्ण प्लॅन रचण्यात आला होता, हा कट रचण्यात आला होता, त्याविषयीची पोलीस माहिती घेत आहेत आणि त्यामागचं नेमकं कारण काय आहे, एकतर्फी प्रेमातनं झालेलं आहे किंवा अजून काही कारण आहे, याचा शोध कसोशीने पोलीस घेत आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये दिंडोरी तालुक्यातल्या कोकणगाव या ग्रामीण भागामध्ये धक्कादायक अशी घटना घडलेली आहे. एकाच घरातला मुलगा, आई आणि वडील या तिघांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे. कुठल्याही स्वरूपाचा पुरावा हत्याकारांनी मागे ठेवलेला नाही आहे किंवा त्यामागचं कारण पण अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. खरं तर दरोड्याचा संशय पोलिसांनी सुरुवातीला व्यक्त केला होता, मात्र घरातनं कुठल्याही प्रकारची चीजवस्तू बेपत्ता झाली किंवा चोरीला गेल्याचं काहीच माहिती कळत नाही आहे. त्याचबरोबर भाऊबंदकीच्या वादातनं हा प्रकार घडला असावा अशी एक शक्यता व्यक्त केली जात होती, मात्र अद्याप तशा स्वरूपाची कुठलीही माहिती किंवा धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाही. ह्या कुटुंबातला, शेळके कुटुंबातला जो एक मोठा मुलगा आहे तो काल एका लग्न समारंभासाठी बाहेरगावी गेलेला होता. तो जेव्हा घरी परत आला रात्रीच्या सुमारास, त्यावेळेस त्यांनी आपला जो लहान भाऊ आहे त्याचा मृतदेह आपल्या हॉलमध्ये बघितला. त्यानंतर त्याला धक्का बसला, त्यांनी आजूबाजूच्या नातेवाईकांना आवाज दिला. घरात आई वडील त्यावेळेस त्याला दिसत नव्हते. त्यानंतर बाकीचे आजूबाजूचे परिसरातले नातेवाईक जमा झाले. त्यांनी घरामध्ये आई वडिलांचा शोध घेतला असता किचनमध्ये त्याच्या आईचा मृतदेह आढळून आला आणि बेडरूममध्ये त्याच्या वडिलांचा मृतदेह, असे एकाच घरात तीन वेगवेगळ्या रूम मध्ये तीन मृतदेह आढळून आले. पोलीस यंत्रणा पूर्णपणे चक्रावून गेलेली आहे. मोठा पोलीस बंदोबस्त तिथे तैनात करण्यात आलेला आहे, मात्र अद्याप ना तिथे मारेकऱ्यांचा शोध लागलेला आहे ना त्या खुनामागचं काय कारण आहे हे देखील समजलेलं नाही. त्यामुळे नाशिक शहरातले ग्रामीण पोलीस असो किंवा शहरी पोलीस असो, त्यांचा धाक गुन्हेगारांवर राहिला आहे की नाही हा एक प्रश्न उपस्थित होतोय. त्याचबरोबर पोलिसांसमोर हे हत्यारे शोधून काढणं आणि या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचं मोठं आव्हान सध्या बघायला मिळत आहे. धन्यवाद मुकुल या संपूर्ण माहिती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.